महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोळे यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस नेते माजी जिल्हाध्यक्ष तथा डीवाय फाउंडेशनचे अध्यक्ष दयानंद चोरगे यांनी स्वर्गीय मोतीराम चोरगे यांच्या स्मरणार्थ भिवंडी लोकसभा मतदारसंघात गरजू शेतकऱ्यांना मोफत 11 प्रकारच्या बियाण्यांचे वाटप करण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून शापू तालुक्यातील वेळूक ग्रामपंचायतमध्ये गरजू शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या 11 बियाण्यांचे वाटप करण्यात आले। शापूर युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष अंकुश भोईर यांच्या पुढाकाराने हा गरजू शेतकऱ्यांना बियाणे वाटप कार्यक्रम संपन्न करण्यात आला। यावेळी त्यांच्या सोबत वेळूक ग्रामपंचायतचे उपसरपंच गणेश तुपांगे, काँग्रेसचे पर्यावरण सेलचे दामोदर घनगाव, ग्रामपंचायतचे माजी सदस्य विजय भोईर उर्फ नाना, तुषार घनगाव, राहुल घनगाव आदी मंडळी उपस्थित होती। यावेळी गरजू शेतकऱ्यांनी दयानंद चोरगे व काँग्रेस पक्षाचे आभार व्यक्त केले। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोळे यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे ठाणे जिल्ह्यातील काँग्रेस नेते दयानंद चोरगे साहेब यांच्या माध्यमातून वेळूक ग्रामपंचायतमध्ये अनेक बी बियाण्यांचे वाटप करण्यात आले। मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। आज वेळूक ग्रामपंचायतमध्ये पाटोळ, सुसळवाडी, वेळूक या ठिकाणी बी बियाणे वाटप करण्यात आले। खरोखरच मी दयानंद चोरगे साहेबांचे तालुका अध्यक्ष, युवक तालुका अध्यक्ष या नात्याने आभार व्यक्त करतो। नानाभाऊ पटोळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त डीवाय फाउंडेशनचे अध्यक्ष श्री दयानंद चोरगे साहेब यांच्या सहकार्याने व अंकुश भोईर यांच्या प्रयत्नाने वेळूक ग्रामपंचायतमध्ये जे गरजू शेतकऱ्यांना बी बियाणं वाटप केलं त्याबद्दल वेळूक ग्रामपंचायत उपसरपंच म्हणून श्री गणेश वाळू तुपांगे मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमचे माननीय नानाभाऊ पटोळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे जिल्हा काँग्रेसचे नेते माननीय दयानंदजी चोरगे साहेब यांच्या प्रयत्नाने यांच्या सहाय्याने आज वेळूक या ग्रामपंचायतीमध्ये अनेक बी बियाण्यांचे वाटप करण्यात आलेले आहे। तरी वेळूक ग्रामपंचायतमधील मी ग्रामस्थ म्हणून मी त्यांचे आभार व्यक्त करतो। तसेच या कामासाठी आमचे तालुका अध्यक्ष, युवकचे तालुका अध्यक्ष अंकुश भोईर यांनी खूप प्रयत्न केले, त्यांचे आभार आहे।